ओम नमो नारायणा। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय ओनली मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, धनप्राप्तीसाठी म्हणजेच प्रचंड पैसा प्राप्त करण्यासाठी एकधारी लिंबाचा वापर कसा करावा यासंबंधी अगदी सविस्तर माहिती आम्ही यापूर्वीच पुरवलेली आहे। खरं तर हा धनप्राप्तीचा एक प्रचंड प्रभावशाली अशा प्रकारचा उपाय आहे। मात्र त्यावेळी अनेक जणांनी विचारलं होतं की प्रत्यक्ष हे एकधारी लिंबू नक्की कसं असतं हे आम्हाला एकदा दाखवा। मित्रांनो, मार्केटमध्ये गेल्यानंतर अशी अनेक लिंबे आपणास दिसून येतील आणि त्यापैकी एक असं लिंबू आपण खरेदी करायचं आहे आणि ते नक्की कधी खरेदी करावं, ते खरेदी करण्याची नक्की टायमिंग कोणती आहे आणि जो उपाय करायचा आहे तो उपाय नक्की कोणत्या वेळी करायचा आहे, कोणत्या दिवशी कोणत्या तिथीला करायचा आहे, अगदी संपूर्ण माहिती सविस्तर आम्ही यापूर्वी पुरवलेली आहे। तो व्हिडिओ आपण या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये पाहू शकता। होय, या व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन आहे त्या ठिकाणी पाहू शकता। मित्रांनो, या व्हिडिओचा उद्देश असा आहे की एकधारी लिंबू नक्की दिसतं कसं ते आपल्याला समजावून सांगणं। हे पा व्हिडिओ, तुम्हाला समोर हे जे लिंबू दिसतं हे एकधारी लिंबू आहे। याचा रंग काहीसा पिवळसर झालेला आहे। हे पा, आपण या ठिकाणी पाहू शकता ही जी कडा जी आहे ही कडा एका ठिकाणी तुटलेली आहे। तर अशा प्रकारे कडा तुटलेला लिंबू आपल्याला नकोय, पूर्ण कडा असावी अशा प्रकारचं लिंबू आपण घ्यायचं आहे। मित्रांनो, लिंबू असेल, मिरची असेल, लवंग असेल, विलायची असेल, या पदार्थांचा वापर करून धनप्राप्ती खूप मोठ्या प्रमाणात करता येते। असे अनेक तंत्र, मंत्र आणि उपाय, टोटके आपल्याकडे अगदी प्राचीन काळापासून चालत आलेले आहेत आणि म्हणून या व्हिडिओचा उद्देश केवळ आपणास हे लिंबू दाखवणं इतकाच होता। धन्यवाद। ओम नमो नारायणा।